शिर्डे येथील वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा यांच्या विरोधात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाडे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांचा मराठी पत्रकार संघ पाचोरा शाखेतर्फे निषेध करण्यात आला. तसेच मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा यांच्या प्रकरणी सखोल चौकशी करून बगाडे यांना निलंबित करावे अशा मागणीचे निवेदन पाचोरा येथील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे साहेब, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोरराय सकडा, धैर्य न्यूजचे सहसंपादक केदार पाटील, शांताराम चौधरी, कुंदर मेल्लार, सचिन पाटील, अनिल येवले, निलेश पाटील, नरसिंग भुरे, जावेद शेख, अनिल पाटील, छोटू सोनोने, प्रमोद सोनोने आदी पत्रकार व विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिर्डी संस्थानने एबीपी माझा चॅनलच्या पत्रकारांवरती जे खोटे गुन्हे दाखल केले, सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पाचोरा शाखेतर्फे त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत. शिर्डी संस्थानच्या जे दोन पत्रकारांवरती खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे शिर्डी संस्थाने त्वरित मागे घ्यावे, अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडेल. शिर्डी संस्थाने पत्रकारांवरती जे खोटे गुन्हे दाखल करून लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र याचा आवाज दडपण्याचा हा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. आम्ही हे कधीही सहन करणार नाहीत म्हणून आम्ही पाचोरा पत्रकार संघ तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत. एबीपी माझाचे शिर्डीतील दोन पत्रकार कुलकर्णी आणि ओझा यांच्यावर शिर्डी संस्थांनी जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. त्यानंतर त्यांनी तब्बल 2.5 महिन्यानंतर हा गुन्हा शिर्डी पोलीस स्टेशन येथे या दोघही पत्रकारांवर दाखल केलेला आहे. या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध करत आहे. हा गुन्हा तात्काळ त्यांनी मागे घ्यावा, नाहीतर संपूर्ण राज्य पत्रकार संघ जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात संपूर्ण रस्त्यावर उतरून शिर्डी संस्थांच्या विरोधात निषेध व्यक्त करेल. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.